हाय एवरीबडे, हाउ आर यू एवरीबडे। बरेच दिवस झाला आता मी कमेंटवर लक्ष देत नाही, कमेंट्सवर व्हिडिओ बनवत नाही। तर किती माझा गैरफायदा घेतलाय सगळ्यांना माहिती आहे ना। तर का ना जी मला वाईट कमेंट्स करताय ना, मला म्हणतात ना की स्वतःला काय माधुरी दीक्षित समजती का। तर हां, मी स्वतःला का ना ऐश्वर्या राय समजती आहे, अमिताभ बच्चनची सून आहे मी, हाय का ना कारभारी। नवरा सुद्धा माझा होय म्हणला। तुम्हाला काय वाटतंय अभिषेक बच्चन आहे? आता चालली मी ब्युटी पार्लरला। कुणाच्या कुणाच्या किती किती पोटात दुखतंय ना तेवढं कमेंट टाका। आता जाते ब्युटी पार्लरला, जाऊन बघा। आता लय माझ्या केसांना नावं ठेवताना आता जाऊन भाद्रूनच येते सगळं, गोटाच करते टकला। चालली उन्हा ताणाचं कारभार आलं तर लवकर कामावरनं म्हणलं, लय दिवस झालं पार्लरलाच गेली नाही म्हणलं, त्यांच्या पोटात बी लय दुखायला लागलं। तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा, कशी हेअरस्टाईल करून येते बघा। आता मी पार्लर मधून आली आणि माझं गाठलं तुटलं होतं ना, तर ते गाठलं गाठायला लागले। आता ते पाहुणे तीन लय आली होती ना, त्या गडबडीमध्ये गळ्यातलं तुटलं होतं माझं, ते गाठायला आले। ते विचारत होत्या कसं गाठायचं, आता त्यांना काय माहिती की पहिलं कसं होतं। हे नकली आहे गळ्यातलं, ते तुटलं म्हणून हे घातलं। नकले ते सोन्याच आहे, हे नकले सण्यानं करून आणलं काय गळ्यातलं। तू तर काय नुसता फोड्या काढायची तू काय इकडं रस्त्याला मानलीस का? तर कळ्यातलं गाठायला 50 रुपये पहिलं होतं, ते मी घरीच गाठलं होतं। आणि पहिली वेगळी डिझाईन होती, असं एक 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 होतं मने टाकलेला। आणि मला असं वाटत होतं की मी काहीतरी घंटांसारखं वेगळं काहीतरी करावं, ते काय म्हणतात ते तसलंच झालं होतं, आलंच नाही मला। आणि स्क्रू हरवल्यामुळं मी गाठ मारली होती। हा बघा आता कारभार तसं गाडी रोडला लावून उभा राहिला, पुढे गाडी नाही चौक नाही। रोडला गाडी लावून ते गावा कुठं गेलो, मग ते स्क्रू काढला, म्हणजे स्क्रू नव्हता पवला, मी गाठ मारली होती दोऱ्याची। आणि ते दोऱ्याची गाठ कधी सुटली काहीच कळलं नाही मला। म्हणलं हिथं तिथं ठेवून ती पडणार, आणि एवढ्या माणसं कोणसात पाहुणे रावळ्यांमध्ये, म्हणलं ती जायचं हरवून। मग ते माझ्या जाऊबाईनं ते डब्बीत भरून ठेवलं, मग आज यायचं होतं जीवरला भाजीला पण आणायचं होतं, मग म्हणलं चला गाठूनच आणावं, नाही तर मी आज गाठन उद्या गाठन म्हणून ती गमवूनच गेलं असतं। कारण मला पण ही लय ओव्हर दिसतंय ना, ही माझ्या जाऊबाईचं आहे म्हणून ते नको वाटलं मला, म्हणलं काढून टाकावं। तर झालंय अर्ध्यापर्यंत गळ्यातलं गाठून। हे तर भाजीपाला एवढा, आता सोमवारी तर आलायच बाजार, तर म्हणलं आता आलोय तर जावं घेऊन। पार्लरमध्ये गेले, गळ्यातलं गाठलं, थोडं भाजीला घेतलं। आता कारभारीला ते कामाला जातात ना पाईपलाईनच्या, मग पाईपलाईनच्या कामाला जातात तर असं म्हणजे त्यांना का नाही ते बनवून घ्यायचं होतं, पण आज शनिवार बंद असतं सगळं। चला आज शनिवार आज बंद असतं सगळं। चहा प्यायचा होता, आता इथं काय आता दुकानं बंदच आहेत सगळी, तुम्ही उगा गाडी खायची पाणीपुरी बंद होतं दुकान। तर आता आम्ही निघालो घरी, बसल्या बसल्या काय तर आंबे बघू काय कसं येतं, आमरस किलो असतात ना, आमरस पण कुणी खात नाही घरी, समोसा काय बघा घ्यायचा असला तर ना।
समोशासाठी लय हे करतो, तर आता आम्ही समोसा घेतो खायला। त्यांना समोसा लय आवडतो, छोकलीला काहीला पण लय आवडतो, पण इथं कधी पण आलं की समोसाच नसायचा, तिथलाच समोसा त्यांना आवडतो, स्वीट होममधला आवडतच नाही। चार समोसा भैया बहुत सारा बना के रखा है, अभी हम आते नहीं इसलिए बना के रखा है क्या? नहीं तो हम हर बार आते हो और वड़ा पाव। तुम उस दिन नंबर लेके गया, तुम कॉल किया क्या? हाँ? हमने याद किया उसके पीछे मैं, पर मैं बोला मैडम यार नंबर लेके गया, भूल गया बोला मैं तेरे। नहीं नहीं आई च नहीं ना तब से मैं। हाँ। आई च नहीं। अच्छा तो बाहर गई क्या? हाँ गाँव गई थी मैं, इसलिए नंबर लेके गई। तर बघा समोसा का नाही एवढं छान आहे का नाही, इथं एवढं समोसा बनवतात ना, तिथला समोसा भारी बनवतात। भाई आमचं पॅकिंग कर ना अगोदर। तर मी काय म्हणायला लागली होती, एवढं फेमस आहे ना, एक सुद्धा राहत नाही शिल्लक, सगळं संपून जातात। बघायचं का तुम्हाला समोसा गरमागरम असतो का? माझ्या छोकुलीला काहीला तर लय आवडतात, पण काय करावं, जाऊ आपण करा, मी इथं यायचे ना आणायला, नसायचंच नंबरच घेऊन।